शिराळा मतदारसंघातून भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. इथून काँग्रेसमधून भाजपत आलेले सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण तरीही देशमुख यांनी नाईक यांचा प्रचार करण्याचं ठरवलंय. पाहूयात याचा हा वृत्तांत. सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाईक हे माजी राज्यमंत्री आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख यांचीही उपस्थिती होती. शिराळ्यामधून मोठ्या मताधिक्यानं ते विजयी होतील असा विश्वास शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केलाय. मला दोघांनाही खात्री आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार शिराळा विधानसभा मतदारसंघामधून चांगल्या मताने निवडून येणार आणि याची उपस्थिती आणि एकंदरीत संपूर्ण वातावरण पाहिलं तर हे निश्चित झालेलं आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. तर दुसरीकडे उमेदवारी मिळेल या अपेक्षेनं नुकतेच भाजपात दाखल झालेले सत्यजित देशमुख यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. सत्यजित देशमुख विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. नुकतेच ते काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेत. त्यांना उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण नाईक यांना उमेदवारी मिळाल्यानं देशमुख यांचा गट नाराज झालाय. पण देशमुख मात्र आपण नाईक यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगतायत. ज्या दिवशी मी माझ्या जुन्या पक्षाचा त्याग केला आणि भारतीय जनता पक्षाचा मी सदस्य झालो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे असणारे सगळे जे काही नियम, अटी, शर्ती आणि त्यांची शिस्त ही मी माझ्या अंगामध्ये भिनवून घेतलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या माध्यमातून जो कुठला निर्णय होईल तो निर्णय मी शिरोधार्य मान्य करणार आहे आणि त्याच्याहून पुढे जाऊन मला कोणत्याही परिस्थितीत शिराळा विधानसभा मतदारसंघामधनं प्रचंड मोठ्या पद्धतीनं माझे असणारे सर्व सहकारी, आदरणीय नाईक साहेबांचे असणारे सर्व सहकारी, हे भाजपचे जे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीमागं सगळी शक्ती, सगळी ताकद पणाला लावतील. शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करतायत, त्यामुळे शिराळ्यात सर्व काही अलबेल असल्याचं सध्या चित्र दिसतंय. देशमुख आणि नाईक यांचं मनोमिलन झालं असलं तरी कार्यकर्ते मात्र नाराजच आहेत, त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगणं अवघड होऊन बसलंय. स्वप्नील एरंडोलीकर सह AM न्यूज सांगली.